महाराष्ट्र सलून एंड पार्लर असोसिएशन तर्फे आज दिनांक 19 मार्च 2021 रोजी निवेदन पत्र देण्यात आले. सदर निवेदनात वीज बिल माफीसाठी राज्यव्यापी आंदोलन करू आणि नाभिक समाज व सलून व्यावसायिकांचे वीज बिल माफ करावे अशा मागण्या करण्यात आल्यात. तसेच नाभिक समाज व सलून पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष व दुकान संघटनेचे नेते सोमनाथ काशिक यांनीही माहिती दिली. दिनांक 19 मार्च रोजी माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या शेतकरी व घरगुती तसेच दुकानदार यांचे वीज कनेक्शन तोडणी विरोधाच्या आंदोलनात सलून असोसिएशन व छोटे मोठे दुकानदार सहभागी होणार आहेत. तसेच सदर निवेदन पत्रात त्यांनी त्यांच्या प्रमुख मागण्यांचा प्रस्तावही केला आहे. त्या मागण्यांमध्ये त्यांनी नाभिक समाजासाठी राज्य सरकारने सुरू केलेले महाराष्ट्र केशशिल्प मंडळ निधी मंजूर करून तो कार्यान्वित करावा, तसेच नाभिक समाजाला एससी प्रवर्गात स्वतंत्र आरक्षण देऊन अॅट्रॉसिटी लागू करावी व आत्महत्याग्रस्त व सलून व्यावसायिकांना आर्थिक मदत करावी आणि त्यांच्या घरगुती व दुकानाची वीज बिल माफ करून पार्लर व्यावसायिकांसाठी राज्य सरकारकडून ट्रेनिंग इन्स्टिट्यूट उभारावेत अशा मागण्या यावेळी केल्या गेल्यात. तसेच या ठिकाणी विभागीय अध्यक्ष युवराज वारुडे, संपर्क प्रमुख राजेश भाऊ महाले, तसेच धुळे जिल्हा नाभिक दुकानदार संघाचे राजेंद्र सोनवणे, बापूजी अहिरे, महाराष्ट्र पार्लर असोसिएशनचे अमृत महाले, प्रवीण सैंदाणे, भटू सूर्यवंशी आदी उपस्थित होते. माझ्यावर खूप धंदा परिणाम झाला आहे. महाराष्ट्र शासनाने नाभिक समाजावर आणखी लक्ष दिलेलं नाही आहे. आमचा पार्लर असोसिएशनच्या वतीने लाईट बिल माफ व्हावा यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर तालुका जिल्हा लेवलला मोर्चे धरणं निवेदन देत आहे. पुणे शहरामध्ये कोविड असल्यामुळे फार मोठं गर्दी करता आली. आम्हाला एक शासकीय टपालाद्वारे निवेदन देण्यात आलं आहे कलेक्टर साहेबांना. बोला. महाराष्ट्र सलून असोसिएशनच्या वतीने काशिक साहेबांच्या आदेशाने महाराष्ट्रभर सलून असोसिएशनचे ज्या ठिकाणी जिल्हा असेल ज्या ठिकाणी तालुका असेल त्या ठिकाणी निवेदन द्यायचं आज 19 मार्च रोजी ठरलेलं. सध्या एक शो आणि लाईट बिल माफ सलून व्यवसायासाठी जे वाढू आलेलं आहे ते लाईट बिल माफ करण्यासाठी परत नाभिक समाजावर काही गोष्टींचं बंधनं जास्त आलेले आहेत ते थोडंसं सूट होण्यासाठी नाभिक समाजाला कुठं ना कुठं आर्थिक मदत भेटायला पाहिजे त्यासाठी आम्ही आज 19 मार्च रोजी महाराष्ट्रभर सलून असोसिएशन पार्लरच्या वतीने या ठिकाणी आम्ही निवेदन देत आहोत.